हॅलो स्टुडंट्स, टुडे वी विल सी अबाउट ब्रिज कोर्स डे 9। याचं सब्जेक्ट आपला सायन्स आहे आणि स्टँडर्ड 9चा आहे आणि याचं एक्सप्लेनेशन बघू तर इंग्लिश मीडियम करिता आहे म्हणून मी या कन्वर्ट करून तुम्हाला क्वेश्चन आन्सर आज देणार आहे। तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। ओके, तर वेळ गमावू नये, आपण फर्स्ट क्वेश्चन बघू। नेम द टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड। सो देर आर टू टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड, आयोनिक बॉन्ड अँड कोवॅलंट बॉन्ड। नेम द टाइप्स ऑफ कोवॅलंट बॉन्ड, दुसरा क्वेश्चन आहे। कोवॅलंट बॉन्डचे टाइप आहे तर सिंगल, डबल अँड ट्रिपल बॉन्ड। देर आर थ्री टाइप्स ऑफ कोवॅलंट बॉन्ड्स, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड। क्वेश्चन 3 आहे, विच टाइप ऑफ बॉन्ड फॉर्म इन द फॉलोइंग डायग्राम। डायग्राम दिलेली आहे, मी तुम्हाला डायग्राम देऊन देईल। तर आयोनिक बॉन्डचा हा एक्झाम्पल आहे। ओके, आयोनिक बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉन दिल्यानंतर किंवा घेतल्यानंतर जो बॉन्ड फॉर्म होतो। क्वेश्चन 4 आहे, विच टाइप ऑफ बॉन्ड फॉर्म्स इन द फॉलोइंग डायग्राम। पुन्हा एक डायग्राम आहे, ते सुद्धा मी तुम्हाला देऊन देईल। तर कोणत्या प्रकारचा बॉन्ड फॉर्म होतो, तर कोव्हॅलंट बॉन्ड हा त्याचा आन्सर आहे। इलेक्ट्रॉन शेअर केल्यानंतर, आयन्स फॉर्म झाल्यानंतर जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड। नंतर क्वेश्चन 5 आहे, व्हाइल द फॉर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह आयन देअर इज देअर अ ट्रान्सफर ऑर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन। जेव्हा पॉझिटिव्ह आयन फॉर्म होतो तर इलेक्ट्रॉन शेअर होतात का ट्रान्सफर होतात। द आयन फॉर्म्स व्हेन एन ॲटम गेन ऑर लूज इलेक्ट्रॉन। जेव्हा एखादा एलिमेंट लूज करतो किंवा गेन करतो इलेक्ट्रॉन, तेव्हा त्याच्यावर आयन फॉर्म होतात। आणि हे जो फॉर्मेशन आहे त्यालाच आपण काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड। ओके, तर अशा प्रकारे आपला डे 9 होता आणि छोटीशी एक्सरसाइज होती याची। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओला सबस्क्राईब केल्याबद्दल, लाईक केल्याबद्दल, चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।